नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नितीन महाले, जे के ॲग्री जेनेटिक्स लिमिटेडतर्फे आपलं सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बिलाली या गावी. तर शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ घेण्याचं निमित्त असं आहे की आपल्या जे के सीड्सच्या स्वीटकॉर्न व्हरायटीच्या प्लॉटवरती आज आपण इथे आलेलो आहोत. तर जे के मिश्री ह्या वाणाच्या पीक पाणीसाठी आपण आज इथे आलेलो आहोत. तर सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांच्या शेतात आपण स्वीटकॉर्न बघण्यासाठी आलेलो आहोत त्यांचा सर्वात अगोदर परिचय करून देतो. दादा नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव मनोहर मोतीलाल पाटील, राहणार बिलाली तालुका पारोडा जिल्हा जळगाव. मोबाईल नंबर सांगा दादा तुमचा. माझा मोबाईल नंबर 78-75-20-72. अच्छा दादा, स्वीटकॉर्नची ही कोणती व्हरायटी तुम्ही इथे लावलेली आहे? जे के कंपनीची कोणती व्हरायटी? जे के मिश्री. हो. तर लागवड करून किती दिवस झालेले दादा तुम्हाला आता? साधारण 70 दिवस झाले. अच्छा. 6 जूनला लागवड होती. 6 जूनला. दरवर्षी तुम्ही स्वीटकॉर्न लावत असतात? ही व्हरायटी जबरदस्त आहे. इतर वाणांच्या तुलनेत आणि ह्या वाणांच्या तुलनेत तुम्हाला काय फरक दिसतोय दादा? फरक आज ना 450 ग्रॅम तर 500 ग्रॅम कणीस आहे. एका तोट्याला दोन दोन कणस आहे. बरं, शेवटच्या टोकापर्यंत भरलेले दाणे दिसतात का? संपूर्ण भरलेले. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकतात जे के मिश्री ह्या वाणामध्ये एका तोट्याला दोन दोन कणस तुम्हाला इथे दिसतील. दादांनी इथे कापूस पिकामध्ये आंतरपीक घेतलेलं आहे जे के मिश्री या स्वीटकॉर्न वाणाचं. तर या शेतकरी बंधूंना येणाऱ्या सीझनमध्ये स्वीटकॉर्न लावायचं असेल त्या शेतकरी बंधूंनी जे के मिश्री या स्वीटकॉर्न वाणाची लागवड करावी हीच मी शेतकऱ्यांना विनंती करेल. तर शेतकरी बंधूंनो, दादांनी सांगितल्याप्रमाणे एका तोट्याला दोन कणस, तर तुम्ही बघू शकतात त्याच्या बाजूचं झाड घ्या, त्याच्या बाजूचं झाड घ्या. तर शेतकरी बंधूंनो, जे के कंपनीच्या जे के मिश्री या स्वीटकॉर्न वाणाची येणाऱ्या सीझनमध्ये लागवड करा. धन्यवाद.